नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक शरद जाधव आपले या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्र, TYBA या वर्गासाठी भारताचा भूगोल हा विषय जनरल पेपर म्हणून त्या ठिकाणी अभ्यासासाठी आहे. या विषयाच्या अंतर्गत भारताचा प्रादेशिक भूगोल अभ्यासत असताना आपण भारताच्या संदर्भात अनेक गोष्टींचा अभ्यास त्यामध्ये करत असतो. त्यामध्येच भारतातील खनिजे आणि ऊर्जा साधने हा घटक आपल्याला अभ्यासासाठी त्या ठिकाणी आहे. त्या घटकाच्या अंतर्गत, खनिजे आणि ऊर्जा साधने या घटकाच्या अंतर्गत आज आपण भारतातील लोहखनिज म्हणजे लोहखनिजाचे प्रकार आणि त्याचं भारतातील वितरण याबद्दल आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर चला तर मग आज आपण बघूया लोहखनिज, त्याचे प्रमुख प्रकार आणि भारतातील लोहखनिजाचं असणारं वितरण. सर्वप्रथम आपण काही बाबींचा अभ्यास त्या ठिकाणी अगोदर करूया. प्रथमतः आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की खनिज म्हणजे काय. तर खनिजाची शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि भौगोलिक दृष्टिकोनातून व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकते. परंतु खनिजाचा साधा आणि सोपा अर्थ आपण जर बघितला तर खनिज म्हणजे काय, की जे खाणीतून मिळतं त्याला आपण खनिज म्हणतो. खनिज म्हणजे काय, जे आपल्याला खाणीतून मिळतं त्याला आपण खनिज असं म्हणतो. मग आता खाणीतून जे जे मिळतं आपण त्याला खनिज म्हणू शकतो, नाही का? ज्यामध्ये दगडी कोळसा आहे, लोहखनिज आहे, बॉक्साईड आहे, मॅंगेनीज आहे, नाही का, यांच्या चुनखडी आहे, हे खनिज आपण त्याला खनिज असं म्हणू शकतो. आणि म्हणून जे जे पदार्थ नैसर्गिक पदार्थ जे जे नैसर्गिक पदार्थ आपल्याला खाणीतून मिळतात त्यांना आपण खनिज असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. मग खनिजांचं काय महत्त्व आहे, तर कुठल्याही देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासामध्ये खनिजांना अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे, नाही का? आपल्याला माहिती आहे आर्थिक विकास जर करायचा असेल तर आर्थिक विकासासाठी खनिजांची उपलब्धता ही त्या देशामध्ये असणं हे अतिशय एक अतिशय महत्त्वाचं असं त्या ठिकाणी वरदान ठरू शकतं. कारण उपलब्ध असणाऱ्या खनिजांवरच त्या ठिकाणची औद्योगिक प्रगती आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकते. आणि म्हणून औद्योगिक दृष्टिकोनातून आणि आर्थिक दृष्टिकोनातून खनिजांना अनन्यसाधारण महत्त्व असं त्या ठिकाणी आहे. कारण विविध साहित्यांची निर्मिती अगदी टाचणीपासून तर मोठमोठ्या अवजड यंत्रांपर्यंत जे काही साहित्य किंवा उपकरणे असतील, यंत्र असतील, यांची निर्मिती करण्यासाठी खनिजं हे आपल्याला अतिशय महत्त्वाचे. अनेक प्रकारची उपकरणं, अनेक प्रकारची साधनं निर्माण करण्याकरता आपल्याला वेगवेगळी खनिजं त्या ठिकाणी काय करत असतात, सहाय्यकारी ठरत असतात. आणि म्हणून कुठल्याही देशाच्या आर्थिक दृष्टिकोनातून आणि औद्योगिक दृष्टिकोनातून खनिजांना अनन्य असं साधारण महत्त्व असतं. आता आपण खनिजांचे वेगवेगळे प्रकार कोणकोणते ते बघूया. तर खनिजांचे एकूण तीन प्रकार आपल्याला त्या ठिकाणी करता येतील, ज्यामध्ये पहिलं आहे धातू खनिजे, त्यानंतर अधातू खनिजे आणि ऊर्जा खनिजे, असे तीन प्रकार आपल्याला खनिजांचे त्या ठिकाणी करता येते. मग आता धातू खनिजे म्हणजे काय, जे खनिजे धातुमय असतात त्यांना आपण धातू खनिजे असं म्हणू शकतो, बरोबर आहे का नाही? जे खनिजे धातुमय असतात त्यांना धातू खनिजे असं आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ म्हणजे कोणते, ज्यामध्ये लोह, तांबे, सोने, मॅंगेनीज, नाही का, चांदी, जस्त, बॉक्साईड, पितळ, अशा अनेक त्या ठिकाणी नावं आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल. ही सर्व खनिजं आपल्याला वेगवेगळ्या यंत्रनिर्मितीसाठी, उपकरणांच्या निर्मितीसाठी, वेगवेगळ्या साधनांसाठी त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक असतात. त्याचप्रमाणे अधातू खनिजे देखील असतात. आता अधातू खनिजे म्हणजे काय, जे खनिजे धातुमय नसतात त्यांना अधातू खनिजे असं त्या ठिकाणी म्हणतात. उदाहरणार्थ पोटॅश, गंधक, अर्भक, नाही का, अभ्रक, जिप्सम,
ही सर्व काय आहेत, तर अधातुमय खनिजे आहेत. कोणती? तर त्या ठिकाणी गंधक, पोटॅश, अभ्रक, जिप्सम, नाही का, ही सर्व काय आहेत, अधातुमय खनिजे आहेत. त्यानंतर खनिजाचा तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे ऊर्जा खनिज. ज्या खनिजांपासून किंवा ज्या खनिजांच्या वापरातून ऊर्जा मिळते त्या खनिजांना काय म्हणतात, ऊर्जा खनिजे किंवा शक्ती साधने असं त्या ठिकाणी म्हणतात. ज्यामध्ये दगडी कोळसा आहे, खनिज तेल आहे, नैसर्गिक वायू आहे, ही सर्व काय आहेत, तर ऊर्जा खनिजे त्या ठिकाणी आहेत. यामध्ये आपल्याला प्लॅटिनम, युरेनियम यांचा देखील त्या ठिकाणी उल्लेख करता येईल. तर अशा पद्धतीने एकूण हे तीन प्रकार खनिजांचे प्रकार त्या ठिकाणी पडतात आणि त्यांची वेगवेगळी उदाहरणं आपण या ठिकाणी बघितली. त्यामध्ये धातू खनिजांमधला अतिशय महत्त्वाचं जे खनिज आहे ते म्हणजे लोह खनिज. तर या लोह खनिजाचा अभ्यास आपण त्या ठिकाणी आपण आज करणार आहोत. तर लोह खनिज हे अतिशय महत्त्वाचं किंवा ज्याला मूलभूत खनिज असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. का? कारण आपल्याला माहीत असेल की जगातील कोणत्याही देशाच्या औद्योगिक प्रगतीचं मूल्यमापन जे आहे ते त्या देशातील लोह पोलाद उत्पादनावरूनच केलं जातं. कारण लोह पोलाद निर्मितीसाठी लोह खनिज आवश्यक असतं. म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे टाचणीपासून तर अनेक यंत्र, रेल्वे, मोटारगाडी, आगबोटी, नाही का, त्यानंतर मोठमोठे उद्योगधंद्यांचे यंत्रांचे पार्ट्स, अशा अनगणित साधनांच्या उपकरणांच्या निर्मितीसाठी पोलादाची किंवा लोह खनिजाची त्या ठिकाणी आवश्यकता असते. आणि त्यासाठी काय पाहिजे असतं, लोह पोलाद कारखाने. आणि त्या लोह पोलाद कारखान्यापासून त्यासाठी लागणारे लोह खनिजे अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि म्हणून प्रगत देशामध्ये दरडोई लोह पोलाद उद्योगास त्याचा वापर जो त्या ठिकाणी आपल्याला जास्त दिसतो. प्रगत देश लोह पोलादाचंच उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी जास्त करताना दिसतात. लोह खनिजाची प्राप्ती जी आहे ती लोह पोलाद निर्मितीसाठी प्रामुख्याने लोह खनिज त्या ठिकाणी मिळवलं जातं. प्रामुख्याने अधिकाधिक लोह खनिजाचा वापर जो आहे तो पोलाद निर्मितीसाठी त्या ठिकाणी केला जातो. आणि हे लोह खनिज हे अशुद्ध स्वरूपात त्या ठिकाणी आपल्याला सापडतं आणि त्याचं शुद्धीकरण करून आपल्याला लोह खनिजाचे वेगवेगळे त्या ठिकाणी प्रकार त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. प्रामुख्याने लोह खनिजाचे प्रकार करत असताना त्या खनिजामध्ये लोहाचा अंश किती आहे या बेसवरती किंवा या निकषावर लोह खनिजाचे त्या ठिकाणी प्रकार त्या ठिकाणी केले जातात. म्हणजे शुद्धतेनुसार आणि उच्च लोह प्रमाणानुसार लोह खनिजाचे एकूण चार प्रकार त्या ठिकाणी केले जातात. आणि पहिला प्रकार आहे मॅग्नेटाईड. मॅग्नेटाईड हा लोह खनिजाचा सर्वात उच्च प्रकार मानला जातो. कारण हे खनिज जे आहेत ते शुद्ध आणि उच्च दर्जाचं त्या ठिकाणी लोह खनिजाचा प्रकार म्हणून ओळखलं जातं. हा लोहाचा प्रकार जो आहे तो काळसर रंगाचा हे लोह खनिज असतं आणि यामध्ये लोह खनिजाचे प्रमाण जवळपास 70% जास्त असते. मॅग्नेटाईडपासून शुद्ध लोह मिळवणे हे किफायतशीर असल्याने या लोह खनिजाला उच्च प्रतीचं लोह खनिज म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. त्यानंतर दुसरा जो काही प्रकार आहे तो हेमॅटाईड. लालसर किंवा भुरसट रंगाचे हे खनिज त्या ठिकाणी असतं. यामध्ये लोहाचा अंश 60-70% आढळतो आणि या प्रकारचं लोह खनिज जे आहे ते प्रामुख्याने जलजन्य खडकामध्ये त्या ठिकाणी आढळतं. हे सुद्धा एक उत्तम प्रतीचं खनिज असल्याने या लोह खनिजाला देखील भरपूर मागणी असते. त्यानंतर तिसरा जो काही प्रकार आहे तो आहे लिमोनाईट. हे जे काही लोह खनिज आहे हे पिवळसर आणि तपकिरी रंगाचे असते. यामध्ये लोहाचा अंश जो आहे किंवा लोहाचं प्रमाण जे आहे ते 50-60% असतं आणि हे लोह खनिज प्रामुख्याने स्थरित खडकात त्या ठिकाणी सापडतं. चौथा जो प्रकार आहे लोह खनिजाचा तो म्हणजे सिडेराईट. हे निम्न प्रतीचं लोह खनिज असून हे पिवळसर रंगाचे, कमी प्रतीचे आणि लोहाचं जे काही प्रमाण आहे ते 40-50% या लोह खनिजामध्ये, या 40-50% लोहाचा अंश या खनिजामध्ये असतो. अशा प्रकारे मॅग्नेटाईड, हेमॅटाईड, लिमोनाईट आणि सिडेराईट हे चार प्रकार त्यामध्ये असणाऱ्या लोहाच्या प्रमाणावरून त्या ठिकाणी केले जातात.
त्यानंतर पुढचा जो काही भाग आहे त्यामध्ये लोहखनिजाची प्राप्ती करत असताना कोणकोणते घटक विचार घेतले तर थोडक्यात आपण आढावा घेऊया. तर लोक एखाद्या ठिकाणाहून लोहखनिज प्राप्त करत असताना काही घटक त्या ठिकाणी विचारात घेतले जातात. त्यामध्ये लोहखनिजाची खोली आहे, लोहाचं प्रमाण आहे, उद्योगाचं सान्निध्य आहे, मजूर पुरवठा असेल, मागणी असेल, या घटकांचा विचार त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे लोहखनिज जर कमी खोलीवर असेल तर ते त्याची प्राप्ती करणं किंवा ते लोहखनिज मिळवणं कधीही किफायतशीर आणि फायद्याचं ठरू शकतं. लोहाचं प्रमाण, आता एखादं एखाद्या ठिकाणी लोहखनिज जास्त खोलीवर जरी असलं पण ते जर उच्च प्रतीचं असेल तर ते आर्थिकदृष्ट्या फायद्याचं ठरू शकतं. पण लोहाचं प्रमाण जर कमी असणार, निम्न प्रतीचं लोहखनिज असेल आणि ते जास्त खोलीवर असेल तर ते त्याची प्राप्ती करणं हे आर्थिकदृष्ट्या तोट्याचं ठरू शकतं. त्यानंतर लोहखनिज ज्या ठिकाणी मिळवलं त्याच ठिकाणी जवळ जर उद्योगांचं सान्निध्य असेल तर अशा लोहखनिज हे त्या उद्योगधंद्यांसाठी कधीही किफायतशीर ठरू शकतं. त्यानंतर मजूर पुरवठा आणि मागणी हेही घटक त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. आता जगातील लोहखनिजाचे प्रमुख जे काही देश आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जगामध्ये आपण जर विचार केले ठराविक देशांमध्ये लोहखनिजाचे जे काही साठे ते आपल्याला दिसून येते. त्यामध्ये जे काही अतिशय महत्त्वाचे जे काही देश आहेत त्यामध्ये रशिया, ब्राझील, संयुक्त संस्थाने, चीन, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये लोहखनिजाचे साठे हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत. आणि भारतामध्ये देखील यानंतर या देशांच्याच बरोबर लोहखनिजाचे त्या ठिकाणी उत्तम प्रतीचे त्या ठिकाणी उत्तम लोहखनिजाचे साठे असून ते प्रामुख्याने ओरिसा, बिहार, मध्य प्रदेश, गोवा, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी लोहखनिजाचे साठे आढळून येतात. आता भारतातील लोहखनिजाचं वितरण आपण बघणार आहोत, कोणकोणते राज्य हे लोहखनिजाच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये किंवा साठ्याच्या बाबतीमध्ये अग्रेसर आहेत आणि ते त्या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी लोहखनिज साठे आहेत किंवा लोहखाणी आहेत याचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये प्रमुख राज्यांमध्ये जे काही प्रथम क्रमांकाचं राज्य आहे ज्या ठिकाणी लोहखनिजाचे सर्वाधिक जास्त साठे त्या ठिकाणी बघायला मिळतात ते म्हणजे ओरिसा राज्य. ओरिसा राज्याचा लोहखनिज उत्पादनामध्ये प्रथम क्रमांक त्या ठिकाणी लागतो. यामध्ये प्रामुख्याने सुंदरगड, मयूरभंज या ठिकाणी आणि केओंझार हे तीन जिल्हे त्या ठिकाणी ओरिसा राज्यामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. सुंदरगड, मयूरभंज आणि केओंझार या तीन जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने लोहखनिज आढळतं. हे देशातील उच्च प्रतीच्या लोहखनिज साठ्यातील लोहखनिज या ठिकाणी सापडतं. सुंदरगड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने बोनाई, गडरांग, त्यानंतर मयूरभंज जिल्ह्यातील गुरुमही, सानी आणि केओंझरमधील बनासपानी ही महत्त्वाची लोहखनिजाची क्षेत्रे त्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी प्रामुख्याने येथील लोहखनिज जे आहेत ते प्रामुख्याने जमशेदपूर, आसनसोल, दुर्गापूर आणि रूरकेला या लोहपोलाद कारखान्यांना त्या ठिकाणी पुरवलं जातं. त्यानंतर दुसरा क्रमांक जो आहे तो त्यानंतर पुढचं जे राज्य आहे ते लोहखनिजाच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने ते म्हणजे बिहार. आता त्यामध्ये बिहारमधून झारखंड हे राज्य त्या ठिकाणी स्वतंत्र झाल्यामुळे बऱ्याचशा काही लोहखनिजाच्या खाणी जे आहेत त्या झारखंडमध्ये आपल्याला त्या ठिकाणी स्थापित गेलेले दिसतात. त्यामुळे बिहार आणि झारखंड या दोन्ही राज्यांचा एकत्रित विचार करून आपण या लोहखनिज खाणींचा त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. यामध्ये सिंगभूम आणि मानभूम हे दोन जिल्हे या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. यामध्ये बरीचशी लोहखनिज क्षेत्रे जी आहेत ते आता झारखंडमध्ये चालतात. यामध्ये सिंगभूम जिल्ह्यातील नोडबरू, नोआमुंडी, गुवा, बरजमुवा ह्या ठिकाणी लोहखनिजाच्या खाणी त्या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे पालमाव जिल्ह्यातील डाल्टनगंज येथे देखील त्या ठिकाणी लोहखनिजाच्या खाणी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. या ठिकाणचे लोहखनिज जे आहेत ते प्रामुख्याने बर्नपूर या लोहपोलाद कारखान्याला, कुलटी आणि बर्नपूर या त्या ठिकाणी या कारखान्यांना त्या ठिकाणी हे लोहखनिज पुरवलं जातं. त्यानंतर तिसरं जे काही राज्य आहे त्यामध्ये
मध्य प्रदेश आणि छत्तीसगड, आता प्रामुख्याने बिहारप्रमाणेच मध्य प्रदेशमधल्या पूर्वीच्या ज्या काही लोकांच्या ज्या खाणी, त्या बऱ्याचशा छत्तीसगड हे स्वतः राज्य स्वतंत्र झाल्यामुळे त्या ठिकाणी छत्तीसगडमध्ये त्या ठिकाणी आपल्याला या लोकांच्या ज्या स्थाने बऱ्याचशा त्या ठिकाणी दिसून येतात, ज्यामध्ये बस्तर आणि दुर्ग हे दोन जिल्हे त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. यामध्ये प्रामुख्याने बस्तर आणि दुर्ग हे दोन जिल्हे त्या ठिकाणी महत्त्वाचे असून, बस्तर जिल्ह्यामध्ये बघा बैलदिला, रावघाट, तर दुर्ग जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने ढील तसेच राजहारा टेकड्या या ठिकाणी लोखनिजाच्या खाणी जे आहेत ते आपल्याला दिसून येतात. यामध्ये हे जे काही लोखनिज आहेत ते लोखनिज प्रामुख्याने भिलाई या लोकपोलाद कारखान्यात त्या ठिकाणी पुरवलं जातं. त्यानंतर पुढचं जे राज्य आहे लोखनिजाच्या बाबतीमध्ये ते म्हणजे गोवा. गोवा या राज्यामध्ये प्रामुख्याने लोखनिजाचे जे काही साठे आहेत ते उत्तर गोवा, मध्य गोवा आणि दक्षिण गोवा अशा तीन विभागामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने उत्तर गोव्यामध्ये जर आपण विचार केला तर त्यामध्ये अडवलपाल पासून उसगावपर्यंत त्या ठिकाणी लोखनिजासाठी आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे विचोली, शिरगाव, आरवली, कुडणे, सुरखे, वेळणे या ठिकाणी गोव्यामध्ये आपल्याला लोखनिजाच्या खाणी त्या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर कर्नाटक हे देखील लोखनिजाच्या उत्पादनामधले एक अग्रेसर राज्य आहे. जवळपास 15% लोखनिजाचे साठे हे कर्नाटक राज्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. यामध्ये जे काही महत्त्वाचे जिल्हे आहेत ते म्हणजे बेल्लारी, चिकमंगळूर, चित्रदुर्ग आणि तुमकूर या चार जिल्ह्यांमध्ये कर्नाटक राज्यामध्ये आपल्याला लोखनिजाचे साठे जे त्या ठिकाणी दिसून येतात. यामध्ये बेल्लारी जिल्ह्यामध्ये सुंदर हॉस्पिट क्षेत्र हे महत्त्वाचं त्या ठिकाणी मानलं जातं. तर चिकमंगळूर जिल्ह्यामध्ये कलहट्टी, केमानगुंडी तसेच बाबा बुदान टेकड्या या ठिकाणी उच्च प्रतीचं लोखनिज त्या ठिकाणी आढळून येतं. त्याचबरोबर शिमोगा आणि कन्नड या जिल्ह्यांमध्ये देखील लोखनिजाच्या खाणी ज्या आहेत त्या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर पुढचं जे राज्य आहे ते आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये जे काही लोखनिजाचे क्षेत्र आहेत त्यामध्ये अनंतपूर, कडप्पा आणि कर्नूल या जिल्ह्यांमध्ये लोखनिजाच्या खाणी त्या ठिकाणी दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने पूर्व आणि ईशान्य भागामध्ये खम्मम, कृष्णा जिल्हे आणि पूर्व किनाऱ्यावरील नेल्लोर जिल्ह्यात देखील आपल्याला त्या ठिकाणी लोखनिजाचे साठे जे ते त्या ठिकाणी दिसून येतात. यानंतर पुढचं राज्य जे आहे ते तामिळनाडू. तामिळनाडू राज्यामध्ये सालेम जिल्हा हा ठिकाणी लोखनिजाच्या उत्पादनामध्ये आणि साठ्यांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा आहे. सालेम जिल्ह्यामधील डोंगर रांगांमधील लोखनिजाचे साठे त्या ठिकाणी आहेत. या राज्यामध्ये प्रामुख्याने जे काही लोखनिजाचे साठे आहेत ते सालेम जिल्ह्यातील तीर्थमलाई, करंजमन, गोधुमलाई, अत्तूर, महादेवी डोंगर येथे या ठिकाणी लोखनिजाचे खाणीज आहेत. त्या आंध्र प्रदेश सॉरी तामिळनाडूमधील सालेम जिल्ह्यात त्या ठिकाणी लोखनिजाचे साठे आढळून येतात. त्यानंतर महाराष्ट्राचा आपण जर विचार केला तर लोखनिजाचे जे काही क्षेत्र आहेत ते आपल्याला दोन भागामध्ये स्पष्टपणे असलेले दिसून येतात. एक म्हणजे महाराष्ट्राचा पूर्व भाग आणि दुसरा म्हणजे महाराष्ट्राचा दक्षिण भाग. महाराष्ट्राच्या पूर्व भागामध्ये प्रामुख्याने जे काही लोखनिजाचे साठे आहेत ते नागपूर, त्यानंतर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या राज्यांमध्ये लोखनिजाचे साठे आपल्याला दिसून येतात. तर दक्षिण भागामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये आपल्याला लोखनिजाचे साठे त्या ठिकाणी दिसून येतात. यामध्ये पूर्व भागाचा जर आपण विचार केला तर भंडारा जिल्ह्यातील खुर्सीपार, चंद्रपूरमधील पिंपळगाव, लोहरा,
गडचिरोली जिल्ह्यामध्ये देऊळगाव, सुरजागड, भामरागड या ठिकाणी लोह खनिजाचे खाणी किंवा साठी त्या ठिकाणी आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रेडी व बांदा विभागात लोह खनिजाच्या खाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. प्रामुख्याने या ठिकाणचे लोह खनिजाचे जे काही साठे आहेत ते 10 कोटी मेट्रिक टन चे आहेत असं मानलं जातं. परंतु देशाच्या उत्पादनाचं 1% उत्पादन जे आहेत ते त्या ठिकाणी म्हणजे ते देशाच्या दृष्टिकोनातून 1% भाग त्या ठिकाणी महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठे जे आहेत ते त्या ठिकाणी 1% फक्त त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन जे आहे त्या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर इतर जे काही राज्य आहेत त्यामध्ये पश्चिम बंगाल आणि राजस्थान या राज्यांमध्ये देखील लोह खनिजाच्या खाणी त्या ठिकाणी दिसून येतात. यामध्ये आपण थोडंसं एक नकाशामध्ये आपण त्या ठिकाणी बघू शकतो की आपल्याला वेगवेगळे आपण जर बघितलं ज्यामध्ये पूर्व भागामध्ये प्रामुख्याने ओरिसा आणि बिहार हे जे काही क्षेत्र आहे हे सर्वाधिक जास्त लोह खनिजाचे किंवा इतर खाणींचे साठे असणारं क्षेत्र आहे. या ठिकाणी सूची दाखवलेली ज्यामध्ये बघा बिहार ओरिसा क्षेत्र हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. बघा ज्यामध्ये सुंदरगड, सिंगभूम वगैरे तो प्रदेश त्या ठिकाणी दाखवलेला आहे. दुसरं जे तो म्हणजेच मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र हा बेल्ट यामध्ये प्रामुख्याने ही क्षेत्र या ठिकाणी दाखवलेली आहे. ज्यामध्ये छत्तीसगडमधील आणि महाराष्ट्रामधील जे काही चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर वगैरे ते क्षेत्र त्यामध्ये दाखवलेले आहे. तिसरे कर्नाटक बेल्ट, कर्नाटकमधील देखील या ठिकाणी जे काही हॉस्पेट आणि त्या ठिकाणी शिमोगा वगैरे जे क्षेत्र आहे ते ठिकाणी दाखवलेलं आहे. नंतर तमिळनाडू बेल्ट या ठिकाणी दाखवलेलं आहे. बघा सालेम वगैरे जिल्हा जो बघा सांगितलं त्या ठिकाणी या ठिकाणी लोखंडीचे स्थान आहे. आणि पाचवा जो काही झोन आहे तो गोवा आणि रत्नागिरी हा बेल्ट या ठिकाणी दाखवलेला आहे ज्या ठिकाणी लोखंडीचे साठे हे आपल्याला दिसून येतात. तर अशा पद्धतीने आज आपण भारतातील खनिज आणि ऊर्जा साधने या प्रकरणाच्या अंतर्गत लोह खनिज त्याचे प्रकार आणि भारतातील लोह खनिजाचे प्रमुख क्षेत्रे कोणकोणते याचा अभ्यास आपण त्या ठिकाणी केला. आपण सर्वांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी बघितला त्याबद्दल आपले खरोखर त्या ठिकाणी मनपूर्वक आभार. धन्यवाद.